केंद्र सरकार द्वारा जो खेत माल की मूलभूत कीमतें बढ़ाई गई है वो अन्याय कारक है, ऐसा वक्तव्य विदर्भ राज्य आंदोलन समिति के मुख्य संयोजक राम नेवली ने किया। इस दौरान उन्होंने सरकार का कड़ा निषेध किया, साथ ही कहा कि भारतीय जनता पार्टी सरकार किसान विरोधी सरकार है। नमस्कार, मी राम नेवले, शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा माजी अध्यक्ष आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मुख्य संयोजक आहे। केंद्र सरकारने शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली, ते जाहीर केलेलं आहे। त्या संबंधाने मी आपल्याला सांगू इच्छितो या देशवासियांना आणि शेतकरी भावांना की केंद्र सरकारने जी वाढ केलेली आहे शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये ती अत्यल्प आहे, ती अन्यायकारक आहे, ती निराशाजनक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी याचा निषेध केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते। मक्यामध्ये फक्त 20 रुपयाची वाढ केली, ज्वारीमध्ये 118 रुपयाची वाढ केली, बाजरीमध्ये 100 रुपयाची वाढ केली, सोयाबीनमध्ये 70 रुपयाची वाढ केली, धानामध्ये 72 रुपयाची वाढ केली आणि कपाशीमध्ये 200 रुपयाची वाढ केली, तर तुरीमध्ये 300 रुपयाची क्विंटलच्या मागे वाढ केलेली आहे। हे सर्व वाढीचा दर जर बघितलं परसेंटेज तर ते 2-5% वर वाढ होत नाही।